प्रकुल कोंदवानी भगिनी आज आपण या ठिकाणी आदरणीय जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते उन्नत पेंडके यांच्या दशमन जयंती आपण समुपस्थित राहिलेला मरण माझे मरण गेले बंद केल्यामुळे आयुष्यामध्ये काम करत असताना मी पाहिले दिवशी खरं पाहिलं तर एक आठवणी ती नेहमी सातत्यानं की राजकारणामध्ये सुद्धा जी ताकद द्यावी लागते ताकद देणारे वल्लभसिंग मी आणि लक्ष्मण जगताप 1993 साली लक्ष्मण जगताप स्टँडिंग कमिटी चेअरमन होते मी महापौर होतो आणि त्यावेळेस शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि आमच्याकडे एक मोठा प्रश्न होता रेडझोनचा आणि रेडझोनमध्ये राहणारे आमचं जुन्नर आंबेगाव या परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात भोसेला राहत होते आणि त्यावेळेस महानगरपालिकेमध्ये त्यांना पाणी लाईट करता अजिबात मिळत नव्हता आणि त्या काळातले आमदार वल्लभसिंग बेंडके आदरणीय वळसे पाटील साहेब सुभाष अण्णापूर बापूसाहेब चिते मदन बापरा ज्ञानेश्वर लांगे अशोक मोळ हे सर्व अधिवेशन नागपूरला होते आणि आम्ही लक्ष्मी दत्तपीठ ठरवून केलं त्यावेळेस आम्हाला ऐकतो श्रीनिवास पाटील आणि आमचा हा प्रश्न महत्वाचा होता आणि आम्ही गेलो तिथं आम्हाला काय आम्ही तरुण पोरं मोठ्या माणसाला जायचं जसं भीती वाटायची आणि गेल्यानंतर मी आणि लक्ष्मी जगताप पुन्हा प्रश्न गेलो त्यांच्या रूममध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी शिवाजीराव पंडित भाऊराव आडसकर बसले होते मला अजूनही आठवतं की वल्लभसिंग किती मोठा माणूस छोट्या पक्षात मोठ्या पण त्या ठिकाणी असणारे संबंध आणि सर प्राईम गव्हर्नर साहेब म्हणजे तुमच्या भागातले लोक तुम्ही आणि वळसे पाटील साहेब आपले देश या परिसरामध्ये मोठी माणसं आहात तुम्ही आणि आम्हाला पाणी मिळत नाही रस्ता मिळत नाही लाईट मिळत नाही आणि कोणाला काय माहिती सांगतो नाही म्हणून साहेबांना सांगितलं येऊ श्रीनाथ पाटील काय ऐकणार नाही श्रीनाथ पाटील आम्हाला सर पहिले गोड बोलून बोलतो असं मी सहजपणे बोललो असं म्हणतो म्हणलं सर यांनी सगळ्यांना जमा केला वळसे पाटील साहेब सुभाष अण्णापूर मला अजूनही आठवतं की सुभाष अण्णापूर सुद्धा होते आणि तिथे गेल्यानंतर म्हणले चला आपण साहेबांना भेटू साहेबांकडे गेलो म्हणजे साहेब ती काय म्हणले ऐकतो त्या ठिकाणी काम करत नाही पोरं या ठिकाणी आलेली ती काय मागतात स्वतःसाठी मागत नाही पण त्या आपल्या भागातल्या लोकांसाठी काय त्यांची समस्या ती समस्या तुम्ही सोडवण्याचं काम करावं असं ज्यावेळेस साहेबांना सांगितलं तर म्हणतो साहेबांनी ते आमच्याकडनं ऐकलं आम्ही त्यांना ते निवेदन दिलं आणि साहेबांनी श्रीनिवास पाटलांना फोन लावला सांगितलं ही मुलं आपली आहे एक महापौर एक चेअरमन तरुण पोरं त्यांनी काय मागणी केलेली ती मी मागणी त्या ठिकाणी पूर्ण करा असं काम त्या ठिकाणी फोन केलं नाही तर 8 दिवसामध्ये ते काम मागे लागलं त्या माणसांची प्रश्न सुटली गेली असे अनेक कामं सांगता येतील मुंबई आणि 10 वर्ष जसं दिलीप मोठे पाटलांनी सांगितलं मी असेल किशोर तांगट असेल किंवा आमचे सन्माननीय संजय पानसरे असतील सर्व वाशीची मंडळी त्या ठिकाणी यायची आणि सहजपणे बोलत असताना त्या ठिकाणी अनेक प्रसंग आहेत अनेक सांगण्यासारखं आहे पण आदरणीय या तालुक्याचे आमदार अतुल पेंडके डॉक्टर अमोल किंवा अमित माझी एकच विनंती राहणार की आयुष्यामध्ये काम करत असताना जे जे काही काम केलेले आहे ते काम पूर्ण पूर्ण घ्यावं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.